नेरळ टेपाळी येथील अंगणवाडीत शिकणाऱ्या लहान मुलांना तब्बल 3 वर्षांनंतर सामाजिक कार्यकर्ते अंकुश दाभणे यांच्या पुढाकाराने विजेची उपलब्धता मिळाली आहे। खरं तर दाभणे यांनी या शाळेचा खंडित करण्यात आलेला विद्युत पुरवठा केवळ एका दिवसात पूर्ववत करून दिलाय। शिवाय शाळेत पंखा देखील नसल्याने दाभणे यांनी स्वखर्चाने तो आणून दिल्याने त्यांचे सर्वत्र आभार व्यक्त केले जात आहेत। कर्जत तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून नेरळ ग्रामपंचायतीचं नाव घेतलं जातं, परंतु नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडीची सध्या बिकट अवस्था आहे, त्यामुळे नेरळच्या ग्रामपंचायत विभागावर बोट ठेवलं जातंय। नेरळ टेपाळी येथील अंगणवाडी दुरुस्तीच्या नावाखाली येथील काही नागरिकांनी 14 वित्त आयोगातून निधी वापरून काम सुरू केलं होतं, परंतु हे काम आजही 3 वर्ष होऊनही अपूर्णच आहे। अंगणवाडीतील काम सुरू झाल्यानं येथील विद्युत पुरवठा तसंच मीटर हे बाजूला काढण्यात आले होते, मात्र 3 वर्षात ना अंगणवाडी पूर्ण झाली ना येथील विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला। परंतु या अंगणवाडी ठेकेदारानं काम अर्धवट ठेवल्यानं येथील अंगणवाडी सेविका यांनी मुलांना तसंच शिकवण्यास सुरुवात केली। विना विद्युत पुरवठा, ना पंखा, ना सुखसोयी, त्यातही मुलं शिक्षण घेत होती आणि खेळत देखील होती। वारंवार येथील स्थानिक नागरिकांच्या आई वडिलांनी याबाबत तक्रार केली। येथील स्थानिक सदस्य असो की ग्रामपंचायत सरपंच यांचं या प्रश्नाकडे दुर्लक्ष राहिलं। या 3 वर्षात चिमुकल्यांना ऊन, वारा, पाऊस या तीनही ऋतूंचा सामना करावा लागला। अखेर ही व्यथा सामाजिक कार्यकर्ते तथा शिंदे शिवसेनेचे तालुका सचिव अंकुश दाभणे यांना कळताच दाभणे यांनी नेरळ सरपंच यांची भेट घेत त्यांना शाळेतील खंडित झालेल्या विद्युत पुरवठ्याबाबत बिलाचे पैसे भरण्यास सांगून नेरळ महावितरण निखिल पाटील यांच्या मदतीनं कर्जत येथील महावितरण कंपनीचे अधिकारी देवके यांची भेट घेत शाळेतील मीटर नव्यानं घेऊन तो ताबडतोब बसवण्यात आला। शाळेत साधा मुलांना पंखा देखील नसल्यानं स्वखर्चाने दाभणे यांनी पंखा बसवून वीज पुरवठा पूर्ववत करून दिलाय। दरम्यान 3 वर्षात येथील स्थानिक सदस्य आणि सरपंच प्रशासनाला जे जमलं नाही ते अंकुश दाभणे यांनी सामान्य नागरिक म्हणून केल्यानं त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। नेरळ टेपाळी अंगणवाडी 3 वर्ष लाईट नव्हती, मुलं गर्मीमध्ये बसत होते, खूप तक्रार केली पण कोणी आमच्याकडे लक्ष दिलं नाही। अर्ज पण भरपूर आम्ही दिले पण कोणी लक्ष दिलं नाही। काल आमचे ते चुला ससरेवाले तिथे अंकुश दाभणे बसायला आले, तर आम्ही त्यांना सांगितलं आमची की आम्हाला इथे आमची मुलं गर्मीमध्ये बसतात, तर आम्हाला काहीतरी हेल्प करा तुम्ही। तर त्यांनी एका दिवसात आम्हाला लाईट पण अवेलेबल करून दिली, प्लस आम्हाला फॅन पण त्यांनी दिला, आणि आमची मुलं आता आनंदात शाळेमध्ये शिकतील आणि त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही गर्मीचा, त्यामुळे मी त्यांचे खूप आभार मानते। आमच्या इथे अंकुश दाभणे सचिन भाऊंकडे बसायला आले होते। मी त्यांना म्हटलं आमच्या शाळेमध्ये 3 वर्ष झाली लाईट नाही आहे, मुलांना खूप गरम होतो, मुलं खेळायला लागली की घामाघूम होतात, शाळेत यायला मागत नाहीत, बसत नाहीत। मग त्याच्यामुळे अंकुश भाऊंनी एका दिवसामध्ये आम्हाला लाईट चालू करून दिली, पंखा लावून दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे, खूप खूप आभारी। एकूणच आता या अंगणवाडीचं काम अद्यापही अर्धवट असल्याचं समजतंय, त्यामुळे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देऊन ठेकेदारावर कुठली कारवाई करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।